चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्य ईश्वरं। ओं नमो भगवते वासुदेवाय। ओं नमो भगवते वासुदेवाय। ओं नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण हरि ओम। सर्वांक स्वागत। एक्चुअली आज स्वल्प मकर संक्रांति बग्गे उल्लेख ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಸರ್। ಕಸಲ ಮಾಡಿರಿ 14 ತಾರೀಖ ನಮಗೆ ಪೂರಾ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಎತ್ತಸ್ ಭಾರಿ ಭಾರಿ ಏಕ ಮಹತ್ವ ದಿವಸ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮಳಕಶಿ ನಮಗೆಲ್ಲ ಸಗಳೇಚಿ ಭಾರತ ದೇಶಾಂತು दुसरे राज्यांत दुसरे दुसरे नमुने आमी पूरा सेलेब्रेट करता आसा ती। नाव दुसरे अशें पुरो बट खंयचे खातीर आमी सेलेब्रेट करचें म्हणचे पुरा ताजे बगे स्वल्प चर्च करया। सो आमगेले शास्त्रांत तूं सांगिल्ले प्रकार 12 राशीस आमकां पुरा जनगोत्तस। सो त्या 12 राशींत तूं 4 राशी म्हणचे भारी एक महत्व आशिल्ले राशी ते। एक्चुअली मकर संक्रांती म्हळ्यार संक्रांती म्हळ्यार सूर्यान प्रवेश करचे एक राशी दुखून अनेक राशीक वचचे ताका संक्रांती म्हणटात। तशी 4 संक्रांती तांतू मेष कर्कटक धनु आनी मकर 4 राशी कसन आस पळया ते भारी महत्व आशिल्ले राशी म्हूण सांगता ती। सो तांतूची आमगेले 12 राशींतू धनुर्राशी दुखून मकर राशी वचचे सूर्यान ताका उत्तरायण वर्ग म्हणटात। सो हे कशी म्हळ्यार आमकां गोत्त आस आमगेले सगळे पृथ्वीक सूर्याक एक परिक्रम करता जाल्यार 12 म्हयने जाता। बट हे 12 म्हयने कसो आसा पळया देवी देवता आसा पळया तांगेले प्रकार हे एक दिवस तांतूं उत्तरायण म्हळ्यार देवताचे दिवसा टायम म्हणून दक्षिणायण म्हळ्यार रात्री समय म्हणून। सो ताजे घोस्कर जानेवारी 14 प्रती वर्ष हे कशें म्हळ्यार मकर संक्रांती म्हूण येता। ऑलमोस्ट प्रती वर्ष 14 तारखेक मकर संक्रांती म्हूण येता। त्या दिवसू एक भारी विजृंभणेन सूर्य देव ताणें उत्तरायणाक त्या दिकडे सगळें चलन करचें। ताजे निमित्त हे एक दिवसा दुखून खंयचे म्हळ्यार हांव सांगलें म्हळ्यार 12 म्हयन्यान तूं देवी देवताले एक दिवस जावचे ते एक दिवसू सूर्यदत्तान सूर्यान सकाळीं तेवेचे आंग मुहूर्ताने आसता। ताजे घोस्कर हे दिवसाक आमी पळयतात गंगा जमुना ते पुरा मेळ जाता जन पुरा खंय गंगा समुद्रांत वचून मेळा मेळ जाता न्ही जाल्यार त्रिवेणी संगम आसा थंय पुरा लक्ष लक्ष जन न्हाता ती। कसो जाल्यार म्हळ्यार त्या दिवसू जस्ट उदकांत तूं बुड्डून उठ्ठेले पुरो जाता आमगेले कितले जन्माचे पाप वत्ता म्हूण शास्त्रान सांगिल्ले आस। हे मकर संक्रांत दिवस चुकून शी उण जाता वता दिसू खोड जावचे सूर जातात। आतां येदो पसून कशें म्हळ्यार काळोख बेगीन जाता आशिल्ले विंटर एंड जावचे समय हे। सो तशी सूर्यदेवाक जन प्रार्थना करतात आमी दुसरो राज्यांत कशी कशी हाका तांणी कशी हे मकर संक्रांती आचरण करता ती म्हणून आमी पळयत ताका आमकां कोणाकची आतां आमी हांगा दूर दूर आसा ती दूर दूर देशांत आसता ती त्या वेळाक आमकां त्रिवेणी संगमा वचचें जायना। गंगा यमुना कावेरी तुंगभद्रा खंयचे एक पवित्र दावन आशिल्ले हे न्हंयेंत आमकां न्हांवचें जायना।
ताजे गोष्टीर शास्त्रान सांगता ती तुम्ही घरकड नातना वरकेची त्या उदकाक गंगा जल असलेली स्वल्प गंगा जल घालत न्ही जाल्यारी गंगेच्या जमनाचे वा म्हण तांकां पुरायजनाक आपोवन त्या उदकांत तूं आमी आपल्याला पूर जाता तांणी आमकां हांगाची आशिल्ले कडेकची ते गंगा स्नान केले तितले पवित्र मेळता म्हूण शास्त्र सांगता. पळया कितलेक आमगेल वयरी कितलेक एक करूण म्हूण पळया देवाल्या. तशी हे म्हयन्यान तूं तीळ म्हणचे भारी ह्या दिवसाक तीळ म्हणचे भारी भारी एक महत्व आसा. आमी पळयता ती तिळे हुंड खावचे नवें तीळ आनी गोड वटकोन खावचे दुसऱ्याक दिवचे. एक एक राज्यांचो दुसरो म्हण आसता बट प्रत्येक राज्यांत एक तिळेक आनी तीळ आनी गोड हे म्हयन्यान तूं भारी ह्या दिवसाक भारी एक महत्व ते कसल्या वरकेची आमकां मुखारसो न्हू कळटा. ताका हे सूर्यदेवाक आमी प्रार्थना करताना आदित्याय धीमहे मार्कंडेय धीमहे तन्नो सूर्य प्रचोदयात म्हणून सूर्यदेवाक प्रार्थना करता ती. तशी आमगेल्या ऋषी मुनीन पुरा भारी पवित्र जाल्ले दिवो असो म्हणून सांगिल्ले असं तीर्थ स्नान करका सूर्यदेवाल प्रार्थना करका. गंगा माघा मेळ जाता युपीन तूं उत्तर प्रदेशांत तूं धान पर्व म्हणून सांगता ती. तूं गंगा स्नान आनी करता ती सकाळी उठून तेवेंची कसले सुरू करता तर त्या दिवस म्हणटा एटलिस्ट न्हावन सुरू करा कसले करचे असले रे तितले पवित्र दावन आशिल्ले दिवसू कडे रे इवन नातान ते न्हांवच्यान तरके थोडे तीळ वरके घाले रे जाता म्हणटा ती. केलो जन तिळाची पेस्ट करून घेवन लावन घेता ते. तशी प्रयाग राज्यांत आमी पळयता ती गंगा जमुना सरस्वती संगम जावचे थंय एक म्हयनो मेळ आसता. ते मागा चूर जाल्ले मेळू स्नान म्हणचे शिवरात्री पसून वता पळयता. तशी एक म्हयनो आसता ते तितले पवित्र जाल्ले दिव वसू बट ते एक म्हयनो पसून चलता म्हणटात ते मेळांत. जन म्हळ्यार ही पवित्र जावचे घोस्कर इतलेरी ते मकर संक्रांती दिव वसू थंय वसून कितले कश्ट जाले रे लक्ष लक्ष जन कुंभमेळा आयल वरी जन तांतू बुड्डून उठयता ती. तशी युपी बिहार तर्के ताका खिचडी चिडा दही पुरा दुसुसुरे नमने तांणी वरकेची ताका विजृंभणेन तांणी हे करता ती. कडेरी आमी पळयता ती तिळे हुंडो आमी खाता ती हॅलो जन धान करता ती तीळ धान करचे आनी आमी पळयता ती महाराष्ट्रांत कशी म्हळ्यार ती बायल मनशेक तेणें हळदीक जाल बायल मनशेक घरा आपूण तांकां हळदी कुमकूम दिवचें तांकां एक कसले एक बायल मनशेक दोग जाल तसले एक सामान दिवन एक धान केलें बरी तांगेले बामणाक तांगेले परिवाराक चांग आयु आरोग्य येवका म्हणचे एकल्यान एकल्याक दुसऱ्याक विश्व करचें कडे री तीळ गोड खाया मिठो मिठो उल्लया म्हूण तशी आसता. वेस्ट बेंगाला पळोवचे गेल्यारी गंगा सागर द्वीप म्हूण थंय वरके एक मेळ जाता थंय वरकेची त्या संगमांत तूं जन नत्ता ती गंगा सागरांत तूं लक्ष लक्ष जन वसून नत्ता ती. आमी पळोवचे गेल्यार कर्नाटकांत वरकेची केल्या कडे गायक बैलाक पुरा छंद एक डेकोरेशन करता ती तांकां वरकेची खावचे दिवचे आनी कब्बू आमी पळयता ते ग्राम दाळ म्हणटा पळया ते तांतू थोडे तिळू तांतू गोड्डा कुडको तांतू कातले कुडको नाल्ला कुडको ते घाल दुसऱ्याक दितात आमी कही बेव म्हण सांगतात न्हू म्हळ्यार तुमगेले कश्ट पुरा दूर वसो दुख्ख दिवस पुरा दूर वसो आतां तुमी गोडा गोडा खाव न्हू पुरा जनाक चांग जावं म्हणचे हे एक संप्रदाय आमी करून घेवन आयला असो. तशें म्हळ्यार सांगलें हांवें नवो दिवस कशी देवी देवताक आसता पळया ते दिवस म्हणचे प्रत्येक एकल्याक चांग रिती दावका म्हणचे घोस्कर ते आमी एक एकल्याक दुसऱ्याक आमी विश्व करचे देवाल्याक मागचे. तशी पळयचे गेल्यार गुजरातांत आमी पळयतात गुजरातांत कशें म्हळ्यार तांणी वरकी तशींच ते दिवस दान दीन करचे स्वल्प कडेरी थंय एक स्पेशल म्हळ्यार गुजरातांत स्पेशली तांणी आमी सोडतात कायट म्हणटा पळय काळीपट म्हणटात कन्नडान कायट सोडचे हाक वरके महत्व असो खंयचे खंय तरी कायट सोडका म्हणून
हां म्हणजे काहीच सोड चिकलं का म्हणजे आम्हाला शास्त्रान सांगला ॲक्च्युली त्या दिवसाक सूर्य खूप वरचड असतं रे. त्या सूर्याक आम्ही पळो का त्या सूर्याक पळोच घोसकर हे एक कारण आम्ही काईट करून वैरी 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 सोडचे तशी पळोच घोसकर वैरी पळत आम्ही ॲटलिस्ट सूर्याक पळो का आमगेल दृष्टी चांग जाता आमगेल कष्ट दूर जाता म्हणून सांगतात त्या दिवस. ताजे घोसकर हे काईट सोडचे आणि त्या काईट सोडले निमित्त मनशाला दुःख दूर वता म्हणतात. तर कशी वाऱ्यांत उडत पळया तशीच आमगेल्या मनाचे दुःख पुरा उड्डून वता म्हणून शास्त्रां सांगतात. ताजे घोसकर कलर कलर असतील आम्ही गाळीपट हा काईट म्हणून करचे आणि आम्ही सोडतात वाऱ्यांत कितलं वयर वता कितलं वयर वता म्हणून न्हय. तशीच एक दिवस कृष्ण आणि अर्जुन वर काही तशी खेळता असले ते सो कृष्णान वर कशी सोडता न अर्जुन म्हणलं ते ओ तू गेल पळ्या इथलं वैर गेलं पळ्यात हा काईट तो तू हात सोड सोडा ते कितलं आणि कितलं वैर होतं पळोया म्हणून. तर कृष्ण म्हणलं काही तुका पळोवकाचे याच्यातलं हा हात सोडता तू कळत ते कसं दत्ता म्हणून म्हणजे त्यांना सुमार वेळ तर जे आनंद मिळता असले त्या वाऱ्यान तू आलता हंगा थंय वत असले ताजे आनंद घेता असले त्यांनी. म्हण अर्जून म्हणलं आणि कितलं आणि आनंद चढ मिळचे पुरो आमकां तू हात सोड दाखय म्हणून तुका दाखव का म्हण असले हांव हात सोडता म्हणून कृष्णान हात सोड सोडकाय ते राज्य सोडले नंतर त्या काळीट आणि वयर गेल काय बट सुमार वयर गेले कुठल्या ते उलटा पलटा दावून पिंदून असून वापास न्याला घेऊन ढम्म म्हणून पडले ते म्हणजे हंगवर्गीची आमकां शास्त्रां दुखून एक ज्ञान दितात कशी म्हळ्यार आमी पुरा देवा हातांत असल्यार मात्र आमगेले प्रत्येक कशें कशें चलता पळयात ताजे प्रकार चलता आनंद रितीन चलता आमी देवा हातांत दुखून धूर गेल्यार कन जाता म्हळ्यार आमकां स्वल्प आनंद मेळ्ळ्यार बरें जाता बट अंत्य म्हणचे कशें आसता म्हळ्यार अशींची आं कसलेय कंट्रोल ना अशी आं कशी ते काळीट पिंदून पिंदून नेला येवन पडले तशींच आमगेलें जीवन आमी कितलें संपादन करून कितलें म्हणलें नांव की तें की पुरो केल्लो वयतले बट अंत्य म्हणचे बारीक दुखार वता म्हूण आं आनी एक रमन हांणी तें ज्ञान दिलेलें आसा सांगत तशी गुजरातांत तूं ताणी वेळ खिचडी आनी करता ती आं तशें आसता कडेन आमी पळोवचे गेल्यार केरळांत तूं आमकां पुराय जाणां कोत्त आसूं आं अय्यप्पा स्वामी शबरीमले ते कशें म्हळ्यार एक म्हयनो जन पुरो व्रत दवरता ती ते वार्शीक तीर्थयात्र म्हणचे त्या दिवसाक एंड जावचे पूड पुरो लक्ष कटले जन वता आशिल्ले थंय तेवे कितले किचम कोनुसका कश्ट कोडका हां ते पुरो कश्ट घेवन ताणें थंय वचचें आनी गेल्ले नंतर ते सांजे टायमाक एक दिव्य ज्योती म्हूण दर्शन मेळटा म्हूण एक सान दिव आकाशांत एक सान एक नक्षत्र अशें दिसता ताका मकर ज्योती म्हणटा ती तुमी त्या तितलो तपस कोर न्हू एक म्हयनो तेवें आमी पळयता ती गांवांत पुरो कशी जन ते एक म्हयनो बारीक कश्टपण हे करतात सकाळी थंड जाणवका हे टायमा पळया शिया टायमाक थंड जाणवका ताणी आनी घर सोडून भायर न्हिदोका आमी पुरो पळयला अशें पुरो म्हणजे की न्ही आतां पुरा ते बारीक डायल्यूट जातस जन कश्टपण घर कडेन न्हिदोवचे आनी एक रुमान न्हिदोवचे कलियुग इतलें पुसून गेला म्हळ्यार चेन्नय गेले त्या वेळाक एक बारांत तूं ताणी बोर्ड घाला अय्यप्पा स्वामी डिवोटीक सपरेट क्यू म्हणून तांकां सपरेट ग्लास म्हणून म्हणजे कलियुग हे ना म्हणून वतस ॲक्च्युली पळयत जाल्यार ह्या एक म्हयन्या तपस्य केलेल्याक तांकां मकर ज्योती दिसता म्हण त्या मकर ज्योतीक पळयल्ल्याक तांगेलो जन्म सार्थक म्हणचे ते एक तांगेलो एक विश्वास ताजे घोसकर जन तितले एक कश्ट पळोवन ते तपस्य करता आशिल्ली आनी पायाक होण गीण ना अशी कितलो किचम कोण असका पर्वत गिरवत चोण असका आं तेवें मात ते तांणी ते कशें की इडी मुडी पुरो धरून येवका तांदूळ नाल्ल पुरो घेवन देवाक अर्पण करचो घोसकर आनी जॅकेट गिकेट घालून वचचे न्ही खाले अंगारी आं त्या काळ्याची दस्त घालून वचचे तितलो पुरो तांणी श्रम करता आशिल्ली तपस करता आशिल्ली खंयचे खातीर म्हळ्यार ते एक देवाले एक कृपे घोसकर हे पुरा देवान आमकां दुसरे दुसरें म्हळ्यार जनाक कन म्हणून सांगल्यार जनाक कश्ट जाता म्हळ्यार एक एकल्या रूच एक एकदम म्हण आसता ते शास्त्रांत तूं म्हळ्यार पुरो गुत्त अशें देवाक ताजे घोसकर देवान दुसरे दुसरे नमून आमकां एक एक आं विध कोण दिलेले विधी
तुम्ही अशी कोणपणी एक देवाक संतुष्टी करूचे घुस कर एक तपस्या करा. हां ॲक्च्युली तपस्या म्हणजे कसं म्हणा रे कष्ट. हां स्वल्प कष्ट करूचे कोणा घुस कर आमगेल घुस कर नाही हे देवाला संतुष्टी घुस कर करूचे. आता त्यांनी फातरा चमकून पाय या लागले रे तांकां तांगेल घुस कर कष्ट वेता नाही तांकां गोत्तस हे कष्ट आम्ही उठेल वेतला आमगेल दुसरं कष्ट पुरा दूर वत्ता म्हणून. हां ते सकाळी उठून थंडू जाणं आम्ही 4-4.5 घंटे देवस्थान वसका त्या शियान तू देवाला नमस्मरण करूचे नाही म्हणजे की नाही. तशी शबरीमला अय्यप्पान तू केरळान तू अशी मकर संक्रांती त्यांनी हे करतात ते. आणि आम्ही पळच गेले तमिळनाडू. तमिळनाडून तू पोंगल म्हणून हां ते कसं म्हणा रे पोंगल म्हणा रे ओवरफ्लो जावचे ओवरफ्लो म्हणजे अबंडन्स जाऊन ओवरफ्लो तांगेल जीवनात तू दवका म्हणून. तशी तांगे 4 दिवस उणे म्हणजे 4 दिवस त्यांनी पोंगल सेलिब्रेट करतात. ताका फस्ट दिवस त्यांनी भूवी म्हणतात येतो त्या भूवी म्हणजे त्या दिवस त्यांनी पुरा हा घरा असलेल्या ओल्ड सामान पुरा उज्ज गिज्ज लावून लसून घालचे पळय पुढेच परा नका आता नवे जीवन सुरू करचे म्हणून. हा म्हणजे एकदम वाईट असेले चांग चांग नाही लसे वाईट वाईट असेल सामान कसं नाही असले तरी उडोज बदलते उज्ज लागून ते म्हणजे हे सी असतं पळय ते तशी त्यांनी त्या परत जोडून काढचे म्हणून. दोन्ही दिवस त्यांनी थाई पोंगल म्हणून करतात. तर थाई पोंगल कशी म्हणजे रे पुरा जणांना घरा बाहेरीच हा बालमाच्या पुरा रकडा उज्ज घाल हा मत्तेचे आयदनान तू त्यांनी पायस करचे हा दूध तांतू तांदूळ आणि गोड घाल थंयची त्या ओवरफ्लो जाऊन येत काय पायस झाल्यानंतर त्या सूर्यदेवाक त्याने अर्पण करतात ते शंख उदूचे आणि पुराजन पोंगलो पोंगल पोंगलो पोंगल म्हणून देवाक म्हणजे पोंगलो म्हणजे तांगेल प्रकार ओवरफ्लो जाऊचे म्हणून त्याने संतुष्ट करचे देवाक. तशी सांगून सांगून कडे त्यांची दुसरे पुराजन वांटून खावचे. हा तशी दोन्ही दिवस असतात. तिन्ही दिवस तांगेल्या माट पोंगल म्हणून. हा माट पोंगल म्हणजे आमकोतच माट म्हणजे तांगेल्याची कॅटल गायक बैलाक त्यांनी श्रृंगार करचे. ताजे प्रकार आम्ही पळून असे पुरो टीव्हीन त्यांनी जल्लीकट्टू म्हणून त्यांनी खेळता पळय ताजे वट तांगेले खेळ असता. ॲक्च्युली तांकां आनंद कसकर करचे हे आता थोडं विपरीत जाऊन वत्ता असता कितले किती जण मरतात केलो जण कळलं मग हिंस दिवचे पळयतात त्या वेळेला कन जाता पळय नाक मातेले असाल पुरो जाता. सो ताका माट पोंगल म्हण 4 दिवस काहू पोंगल म्हण ते कसे म्हळे रे दुसऱ्याक गिफ्ट दिवचे हा चेडवांक गिफ्ट दिवचे बायल मनशेक आणि तांगेले भारी तमिळनाडून चड म्हळे रे तांगेले हर्षीन कुंकुम हा हळद आणि कुंकुम दिवकाचीच बायल मनशेक ते अशी 4 दिवस त्यांनी पोंगल म्हणून करतात. म्हणजे आम्ही पळेल असं कशी दुसरे राज्यांत दुसरे दुसरे नमुने सेलेब्रेशन करता असा ते. बट हे पळच गेल्यार आता आम्ही पंजाब थंय वरकेची कशी म्हळे रे लोहरी म्हणून करतात त्यांनी ते लोहरी म्हळे रे 13th नाईटाक त्यांनी उज्ज घालचे बोन फायर म्हणून थांतू त्यांनी लाय उडोचे फोव उडोचे हा अक्षत उडोचे पूल उडोचे तशी पुरा उडोवन ते बांगडा डॅन्स करतात ती बायल मनस पुरा हा पुरा जणांना त्या दिवस आनंदारी आत्ता गीता मेहनत एकदम आता होडके घर कसे असतं पुरा तसे असतं त्यांना घर पुरा हा तिथलं पुरा त्यांनी ग्रँड जाऊन एन्जॉय करून घेऊन हा डॅन्स करचे त्या दिवसा खिचडी करून देवाक नैवेद्य करचे आणि एकडे दुसऱ्याक पुरा वांटून घेऊन जेवचे संतोषारी हा त्यांनी एन्जॉय करचे. तशी असा म्हणतो ताका मोग बिहू म्हणून सांगतात. हा मोग बिहू नाही जाल्यार बोगाली बिहू म्हणून हा ते वरके तशी त्यांनी तिळू हंगा ते वांटून तिळे उंडो पुरा खावचे खिचडी करून खावचे दुसऱ्याक वांटचे मेन कशी म्हळ्यार ह्यान तू आम्ही खावचे मात्र नाही एक दिवसांत कशी म्हळ्यार दुसऱ्या वांटून खावचे आम्ही पळयतात प्रत्येक कडे हा ताकाची ह्या महिन्यांत वरके दान करतात ह्या दिवसांत केलो जर तुम्ही दान करू का म्हणतले ॲक्च्युली काळ तीळ दान करा हा व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतात ते तीळ आम्ही पळयतात ती हा ससे सीड म्हणतात पळय तीळ म्हणजे तांतू काळ तीळ म्हळ्यार भारी एक महत्व असतं का हे आमकां शास्त्रांत कशी सांगतात म्हळ्यार
हे तिळाक दुसरे दुसरे नमन वर्णन सांगिल सो आमकां आमगेल जीवन म्हळ्यार कंपेर केल्ले अशें तिळा वरीची आं भायचे न तीळ म्हणजे काळो आसता बट ते सॉल काळ म्हळ्यार भितर एक्चुली धवळ जावन आसता आमगेले प्रत्येक मनुष्य कशें म्हळ्यार जीवक भितर दवरून परमात्मा बैस नास आमी भायचेन मात्र आमी कशें म्हळ्यार हे भौतीक प्रपंचाचे प्रत्येक आं एक कवर आमी कोर घेवन बसील आसात ते केन्ना आमी आमगेले भौतीक आसक्ती घेवन हे ज्ञान आमी आमगेले म्हणून घेवचे प्रयत्न करता ती त्या वेळार कन जाता म्हळ्यार आमगेले निज धावन आं आमगेले ते भितर वयचे आध्यात्मीक आसक्ती म्हणचे वाडचे सूर जाता आनी शास्त्रांत तशें सांगिल्लें आसा तुमी एक इतले तीळ काण उडया आमी कशें म्हळ्यार प्रत्येक इवन मनुष्य एक तिळाक समान म्हण तितलेंच आमी अशें काण तीळ उडयले रे एक व्हडले वार आयल्यार तीळ खंय गेले म्हूण कळना हय की न्ही ताका सोदूचे वरके जायना आमगेले पुराय जिवन म्हळ्यार तशी म्हूण कंपेर केल्लो आसा एक तीळ समान तितलेंच आनी खाली तीळ आमकां खावचें जाता ना केन्ना ते गड्डवट गेले रे ताजे रुची दुसरेची हय की न्ही तशींची आमी कशें म्हळ्यार परमात्मा एक अंश आत्मा रुपार आशिल्ले त्या वेळाक आमी परमात्मा वट्ट जाल्ले रे आमगेले जिवन ओके तशी आसता म्हूण सांगतात आनी हे कशें म्हळ्यार हे तिळू दुसऱ्याक धान करून दिवका म्हणटात कितले दिता ती तितले चांग जाता म्हूण आं ह्या दिवसाक ताका जी आमगेले कशें म्हळ्यार आमी पुरो देवाले एक अंश आं महामाय वंश जीव लोक जीवभूत सनातन कृष्णान सांगिल्लें भगवत गीते आमी पुरो देवाले एक अंश तितलेंच केन्ना आमी वट्ट जावन देवाक प्रितीन भक्तीन श्रद्धेन देवाक एक सेव करता ती देवाक संतुश्ट करता ती त्या वेळार मात्र आमगेलें जीवन सुख शांती आसता म्हूण सांगिल्लें आसा तशी हे एक दिवस मकर संक्रांती म्हळ्यार भारी एक पवित्र जावन आशिल्ले आमी सांगिल्लें आसा सूर्यदेव अंत भारी एक इम्पॉर्टंट जावन ताका आमी इम्पॉर्टंस दितात कशी म्हळ्यार शास्त्रान सांगिल्ले प्रकार आमी देवाक पूर्ण पुरुषोत्तमाक कृष्णाक आमी गुणगान करतात तागेले लिल्या बगे रुपा बगे पुरो आमी आयकतात बट ताका समाधान सूर्य नाशी आं आमी जीवन काडू जातले इंग्लिशान सांगतात सन्नीस बेसीस ऑफ अवर एग्जिस्ट सूर्य ना जाल्यार कसले साध्य ना आमगेले जीवन म्हणचे मुखारय वसना बट तो सूर्य देवान सांगिल्ले प्रकार चलता तो कारण तो वर्कची पूर्ण पुरुषोत्तमान अधीन अंत आसतो तागेले मार्गदर्शना प्रकार हाण चोडचे बट त्या एक दिवसाक कशी म्हळ्यार त्या सूर्याक पव चड आसता आमी जाले तितले सूर्याक पळयले रे आमगेले दृश्टी वरके चांगत म्हणटा ती आनी आमगेले दुख्ख दूर वता म्हणजे घुस्करते आमी गाळी पटते काळीट आमी सोडचे आनी हे पर्टिक्युलर दिवस कशे आसा म्हळ्यार हांतू केलो पुरा चांग चांग जालेलो आसा आमी आयकले नंद महाराजांनी यशोदा मैया तांगेले घर कडेन कृष्ण परमात्मा अवतार घेवन आयलो हय की न्ही ते खंयचे खातीर म्हळ्यार शास्त्र सांगता नंद महाराजान यशोदा मैयान तांणी ब्रह्मालय वर घेवन भारी तपस केल्ले कयताली ते तपसू इतले हे केल्ले म्हळ्यार ते तपस सूर केला दिवसू एक्चुली मकर संक्रांती दिवस कयताय सो ताजे घोस्कर तांगेले घर कडेन कृष्णान अवतार घेवन आयलो आं तांकां कास आशिल्ले म्हाका तुमगेले तुगेले तसले एक चरड जावका म्हूण ताणें देवाला म्हाका दिलें सो देवान तांगेले आश संतुश्ट करूं घोस्कर ताकाची देवाक कृष्णाक आमी सांगता कशें म्हळ्यार अहम भक्त पराधीन कृष्ण कशें म्हळ्यार कोण शुद्ध भक्ती करता पळय तागेले अधीन आवत खंयचो सो ताजे घोस्कर हे एक दिवस असो पळया तपस करचे एक बारी एक म्हत्व ताका आमी वरके एक त्या दिवसाक एक कसो न्हय पूण एक संकल्प करूं आज दुखून कसो म्हळ्यार 9 वर्स वरके हय की न्ही कॅलेंडर इयर प्रकार 9 वर्स हे 9 दिवस आमी सांगिल्ले वरीची देवी देवताले आं ते एक तपस्व आमी वरके करूं संकल्प करूं हे चांग दिवस म्हणचे आनी दोनीच कशी म्हळ्यार
पितामह भीष्मान तगले देह सोळेल दीसुके नमक पूरा गोत्तस पितामह भीष्म मळेरी तक शांतनु महाराजान आशीर्वाद केला कसला मळेरी तू केदंद इच्छा मरण हाँ तू केदन तुगेल जीव सोडका म्हण आशेस पळे त्या दिन तू सोडेत म्हण तक तसले एक ब्लेसिंग्स दिलेले असले शांतनु महाराज इच्छा मरण ताजे प्रकार महाभारत युद्ध झालं त्या वेळाक तक 100 वैर अर्जुनाले भाण तगेले देह भितर असले आम्ही परत पळून असे पुरतो फोटो हा तो शरपंजाला निदला काय तो तगेले देह दुखून पास झालं असत भाण म्हणजे कितलं शार्प असं पळया तिथलं दुःख असून खायची तो मकर संक्रांती दिवसा घोस्कर उत्तरायणा घोस्कर वेट करता असेल तो त्याने किती दिवस वेट केला म्हणजे एक दिवस नाही दोन दिवस नाही 60 डेज वेट केलं ते त्याने शास्त्रांत तू कितलं छंद कोण एक्सप्लेन करून सांगला म्हणजे रे आमक एक सहान धू केले रे आम्ही देवाला मागता देवा मका पनोर तू आणि मग होय की नाही आम्ही कितले किती जण पळत जातात एज ग्रुपवर के ना कोण 10 वर्षाचो 50 वर्षाचो 100 असो कधी एक भारी एक हळणी कष्ट येतात आम्ही देवाला मागता देवा मागतो आपण रे मग आणि कष्ट नका म्हणून बट हा 100 भाण हा गेला देहा दुखून बाहेर गेला सर तर उत्तरायण येऊ का ते मकर संक्रांती दिवस येऊ का आणि हा देवाला दर्शन कोर का कृष्णाने मी गेले दर येऊ का तगेल दर्शन कोर नू आम्ही गेल देह सोडका म्हणून तगेल आशा असली तर प्रार्थना कारण देवाला केलं असेल आ प्राण त्याग कोरका म्हणज घुसकर ताण उत्तरायण दिवस घुसकर ताण वेट केलेलो तर शास्त्रां तू सांगतात कशी म्हणजे भगवत गीता तर आम्ही ऐकलं असा ती कोण कोण उत्तरायणान तू देह सोडता ती तांक पुरा वयचे लोक मेळता म्हणून स्वर्ग लोक प्राप्त जाता म्हणून कोण कोण दक्षिणायान तू देह सोडता ती तांकां तोगूच लोक तांकां प्राप्त जाता म्हणून सांगतात बट हे कोण आता म्हणजे रे भक्त झालेले नाही कोण भक्त जावन आसा पळया त्यांनी खंयचे समयांत तांणी देह त्याग केले रे तांकां तांगेले अंतिम म्हणजे देवाला हातांत आसता सो देव तांकां सीदा स्वर्ग लोक वरके नाही नरक लोक वरके नाही सीदा वैकुंठ लोक आपण ओरतो सीधा मोक्ष तांकां ताजेकोस्कर आम्ही परत कशें म्हळ्यार एक भक्त जावचे एक प्रयत्न करका आमकां स्वर्ग वरके नाका नरक वरके नाका गोत्तो तुमी खंय गेल्यार वपास ह्याची पृथ्वीन तूं जीव हे कोण नेव कचीच तद नंतरच आमकां मोक्ष म्हूण मेळचे सो ताजेकोस्कर शास्त्र सांगता कोण कोण भक्त न्हय पळया उत्तरायणान तूं सपोज तांणी तांगेले देह सोडले वयताले रे तांकां स्वर्ग लोक मेळता म्हणून ताकाची आमगेले अंत्य केदनेता आमकां वतना आम्ही इच्छा मरण नाही वय की नाही आमकां असं आय कोणाले एक ब्लेसिंग्स मेळेल ना तो आमगेले अंत्य केदनेता आमकां वतना ताजे घोस्कर आम्ही कसं करायचं म्हणजे ऍटलिस्ट एक भक्त जावन असलेली पुरो ते देव आमगेले अंत्य कशी जावका म्हणून तोच आमगेले ता प्लॅन करता ते एक भक्तीचे एक भारी एक लाभ म्हणून शास्त्र सांगता ताजे घोस्कर आम्ही हांगा पळयलें आसा भिष्माले एक उदाहरण आमकां एक वेळी भागवता मात्र येता तागेले ते चाप्टर येता मुखारसून भिष्म पिता मेळ्ळे अंती कशी जाले म्हणून सो तितलं दुख्खांत आसता न्हू केची एक्च्युली पळय कितले चेंद कोण एक्सप्लेन करून सांगला तो युधिष्ठीर युद्ध जाले कुडले तागेले हेदरा वचून जोडचे लागता ते भिष्माले हेदरात म्हाका तुगेले एक आदर्श हे दवका मेसेज दिव का तू हे तो रडचे लागले खंय युधिष्ठीर कसले रडता असं म्हळ्यार तो म्हणलं खंय हे युद्ध मिगेल घोस्कर जाल्ले म्हणून म्हाका दिसता अस हांव मालगड न्हू पांडवान तूं हे पाप पुरो म्हाका येवचे पुरो हे मिगेल निमित्त अशी पुरो जाल्ले की म्हणून दिसता अस म्हाका म्हण तो रडता अस ते तितले दुख्खार आसता ना भिष्म हक्क सांत्वन सांगता अस तो तशी धायना देवा ते
आम्ही कसं लेखचे पुरो कसं दावका म्हण द्यावाल इच्छे कसं अस पळे ताजे प्रकार दावचे ते तू गेल गोस्कर मिगेल गोस्कर दावचे म्हण नाही म्हणे री युधिष्ठिर एक तसं एक व्यक्तित्व तागेल म्हळे री दुसऱ्याक दुःख दावचे ना जे म्हणजे तागेल भावना ताजे गोस्कर ताका एक दुःखार असेल काय तो ताका मना एक दुःख असेल काय तागेल निमित्त दावना शपुरो म्हण लेखत असते आम्ही दुसऱ्याक दुःख देऊन कितले कष्ट दिल्यावर कायची आम्ही दुसऱ्याक कंप्लेंट करतात मिगेल चुकी नाही तुगेल चुकी म्हणून होय की नाही त्या एक शुद्ध दावन असेल भक्त आलंय एक लक्षण असे असतात आणि कदनाची दुसऱ्याला फॉल्ट पडला नाही तांगेल फॉल्ट पडल्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला मात्र आम्ही कशी म्हणाले आम्ही उद्धार जावचे साध्य असतात आमगेल चूक ना जाल्यावर कायची आम्ही आमगेल चूक असवे म्हणून पळवचे प्रयत्न करू का म्हणतात शास्त्रांत त्यावेळेला कसं जात म्हणाले आम्ही दुसऱ्याला चूक पळवचे वसनात आम्ही केत दुसऱ्याला चुकी चढ पळवचे होता ते त्यावेळेला कसं जात म्हणाले आम्ही तांगेल चूक मात्र पळतात चांग पळवचे वसनात ताजे निमित्त कन जाता म्हणजे आमगेला एक संबंध म्हणजे कसं असं त्या वाईट जाता त्यावेळेला कसं जाता आमगेले समाजान तू आता आमगेले दोस्ती किंवा वैरी चढ असतात होय की नाही कलियुगांत सम पळवचे गेले त्याची गोष्ट आम्ही कसं करू का म्हणजे आमगेले चुकी कसं असं म्हणजे प्रत्येक समयांत हा त्या उदाहरण दिलं कसे म्हणजे केदनाची सांगता असता होय की नाही आज शंभर जण चढलो चमकून वत्ता असताना एकले स्कूटराचे मख मारता मिगेले पाय मोण काढता म्हण असले आम्ही ताका स्वतः ती पुरा करता ताका पोलीस स्टेशनात घालता ती ताका पुरा ना म्हणे उपद्रव दिवचे पळयता ती बट आम्ही अनेक रीती आलोचन करू का ताणें मक्का कसले मारले आणि दुसरे शंभर जण असता म्हणून तांकां कसले लागले नाही म्हणून आम्ही आलोचन करणार होय की नाही बट कोण शुद्ध भक्त जावन असता तो लागता ओ मिगेल कसं की कर्म गेला हा कसं की एक पाप की कर्म कोर नसेल असे पुरो कसं की होड दाव कसं सांद ती धावन असे पुरो आम्ही पुरा अशी पॉझिटिव्ह आलोचन करूचे प्रयत्न करू का कितले नेगेटिव्ह सिच्युएशन असल्या रोखेची आम्ही पॉझिटिव्ह जाऊन आलोचन करूचे प्रयत्न करू का हे केदन साध्य जाता म्हळे रे केदन आम्ही एक भक्त जातात केदन आम्ही एक डिवोटी जाऊन असतात देवान आमगेल इतले एक कृप दाखवून आमगेल गोस्कर भगवद्गीता भागवतम तसं एक ग्रंथ रचन करून दिलं असं ते ज्ञान आम्ही आमगेल घेतील वयदार एकन जाता म्हळे रे आम्ही ओळखेची असं एक जीवन आम्ही मुखसून उरेत म्हणजे गोस्कर हांगा शास्त्र सांगतात सो ताका इच्छा मृत्यू ताका देवान शांतनू महाराजा ऑफकोर्स देवाल दुखून आयले ते शांतनू महाराजान ताका एक ब्लेसिंग दिलेले त्यावेळेला तो म्हणल काय मकर संक्रांती दिवस याचे दिवस ताणें कृष्णाक म्हणलं की तू लग्गियो म्हाका तुगेले दर्शन दी म्हणलं काय मुगेले आशी आस ते आशी हें कर का तुवें आनी म्हाका तुगेले दर्शन दिवं का म्हणलं काय ताका कृष्ण म्हणलं काय तूं खंयचे ना म्हणून दर्शन दिवं का हांवें म्हणटा तें म्हळ्यार स्वभाव न्हय कृष्णाक कितलें दर्शन आस खंयचें रूप दर्शन दिवं का तुमकां आमी खंयची रुपार ध्यान करता ती देव आमकां त्या रूप प्रत्यक्ष जावन येता ते शास्त्रान सांगिल्लें आस आमी कृष्णाला पुरा हांत लिहिलें तर आमी आयकलां आसा वय की न्ही पुतना पळया ती हांव म्हगेले हृदय दूद कृष्णाक पिवो का म्हूण आशे गेलेली ती बट ती घालून गेलेली कसं न्हय विश बट ती पिवोचे केल्या कृष्णान ताका ती स्विकार केल्लो आसा तूं दूद पिवप म्हणून आयला न्हू यो हांव तुगेले दूद पितां कडेन दूद पिवन 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 तुगेले प्राणा वायू म्हणजे ताणें ताणून सोडले ते दुसरे आनी तिका आवसुले पोजिशन दिलां खंय तिका आध्यात्मीक लोकांतू तिका आवसूल पोजिशन दिलां खंय देवान हाजे किंत कृप आनी कोण करता आमकां सांगा एकले युगांत देव पळया कितले एक कृपाळू पळया तिणें तितलो वायट लेखून आयल्या डोकेची कितलो वायट कोर काम म्हण आयल्या डोकेची देवान ती कितलो बर केला हांगर की तशींची आमगेले भिष्मदेव इच्छा मरण तागेले आश आशिल्लो केची तो देवाक तुगेले रूप दाखय म्हाका तुगेले रूप पळयता पळयता म्हाका म्हगेले देह सोडका म्हणून तागेले इच्छा मरण म्हळ्यार ताणें अशी कसं न्हय आमकां जाल्यार इच्छा मरण आमगेले कशें आसता म्हणून आमी कसो कसो प्लॅन करतात थंय की न्ही आमकां तें ना म्हण दावका हें ना म्हण दावका आमगेले पुरो प्रॉब्लेम दूर वचका आमगेले चेडवालें विद्याभ्यास जावका हॉडीक जावका लग्न जावका चेडून जावका तें होय की न्ही तागेले कसं इच्छा आशिल्लें तो म्हणलें की देवाक तूं म्हगेलें लग्न यो
तुगले दर्शन दी मका दर्शन पोड़ो नु पवित्र दाले मैं हाँ मिगल देह सुड़ काम तका तो मलके तुगल दर्शन दी तका कृष्ण असीन ची मलके तमाशे के मले री थई वर्के ची तंगले प्रीति वात्सल्य कस्या सेले मो आ कंची रूप तुक दीव काम तका तय मलके तुगल रूप कसन है मले री तगल रूप कसल भगवंत रूप मले री कदना ची प्रसन्न मनसो कृष्ण रूप कंचे हंत पड़ाया तुम्हें हस्त 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 तो तेंच आमगेल रूप कसे असता आम्ही कदना चिरडत असतो देवाने इतलं पुरा दिला पळे आम्ही रुडची बंद जायना होय की नाही पुरा कशी म्हणली आमकां ज्ञान देवान दिवचे आमकां इतलं सुनर कीची आमगेले मनान तूं अपास तेंची दुख्ख आसता आ आमकां तें आयलें आमकां कश्ट आयलें म्हूण सन 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 कश्ट आमी होडोडकोन सांगताची रडत आसतात बट आमी वरकेची केदना देवालय रूप बग्गे लीला बग्गे पुरा आमी श्रद्धेन भक्तीन आयकता ती श्रवण करता ती ताजे प्रकार आमी आमगेले जीवन आ मुखरसून व्हेल्यार कसं जाता म्हळ्यार आमी वरकेची केदना म्हळ्यार प्रसन्न जावन आशेत कलियुगांत आसून दुखालयान आसून वरकेची आमी वरकेची प्रसन्न जावन आसचेत म्हणचे हे पुरा शास्त्रान तूं सांगिला सर ताजे घोस्कर ना एक मकर संक्रांती म्हणचे आमगेले पुरा देशान तूं दुसरे दुसरे नमुने आमी आचरण करता आसता ती आ एक कसं ना म्हणजे एक्सचेंज ऑफ लव तितलेय छान तो आणि कसं ना आम्ही दान करचे सो कसं दिवचे असले रे एक प्रीतीन दुसऱ्याक देव का म्हणचे एकची हे आमकां मकर संक्रांतीन तू आमकां ज्ञान मिळेल असं आता आम्ही मकर सुनो तुम्ही पुरा जनाक आता मकर संक्रांती दिस येता असं तुम्ही दल तितले बेगीन सकाळी उठो न्हू तिला उदकीने गंगा उदक न्हाव न्हू न्हाव न्हू सूर्यदेवालय दर्शन करा आणि जाल्यार कोणाकची आ धान घेऊन करचे जाल्यार करा म्हणून तुमगेले रिक्वेस्ट करता तदनंतर आम्ही आमगेले श्रीमद भागवतमचे प्रथम स्कंदाचे सत्ता अध्याय आ ते श्लोक आता आम्ही ऐकूया आम्ही ऐकून आयला असा ती लास्ट पटी हा एक मिनिट जस्ट कस ओपन जातो ना सो आम्ही सत्ता अध्यायाचे अट्टा सत्ता अध्याय कसं सांगता म्हणजे आम्ही ऐकायला असा ती हा द्रोणाक द्रोणाल पुत्ताक कशी आ दंड दिल्लाय म्हणून वैकेने ताजे बघे आम्ही ऐकून आयला असा ती तशेंची अट्टा श्लोक लास्ट वीक आम्ही ऐकल्ली आ त्या अट्टा श्लोक जाल्या नंतर आज नवा श्लोकाक वचा नवा श्लोकान तू कसो सांगता म्हणून ऐकूया सो नवा श्लोक अशा सर आ सौनक उवाच सवै निवृत्ति निरतः सर्वात्रो पेक्षको मुनि कस्य वा बृहतिम एताम आत्मा रामः समभया व्यासात हंगा आम्ही अठरा श्लोकांत कसे ऐकले म्हणजे महर्षी वेद व्यासान भागवतम श्रीमद भागवतम ताणे संकलन केलं असं परिष्कृत कोण संकलन केलं असं तदनंतर त्या समयाकची तगले पूतू जाऊन आशिले सुखदेव गोस्वामी आ शुकमुनी म्हणून सांगतात तक ताणे भोजन केले म्हणून सांगतात ते सांगता असत्या वेळाक कसं जाता हंगा म्हणे रे आमक शौनक उवाच शौनक मुनी पुरा सूत गोस्वामी निमगितात नैमिषारण्यात हे अनेक कडे दत्ता असता संभाषण तंगेले आमगोत्रस नाव नैमिषारण्यात 10,000 तगेले शिष्य असा ते 10,000 शिष्यान तू शौनक मुनीश म्हणतात तांकां तांगेले गुरु जावन आशिले सुत गोस्वामीक हंगेल प्रश्न कसो न्हाय म्हळ्यार सुखदेव गोस्वामी म्हळ्यार तो ऑलरेडीची तागेले आत्मसाक्षात्कार जावन आस आमक तो वयकीन आमी आयकली सुखदेव गोस्वामी 16 वर्ष तगेले अम्माले गर्भांत आशिल्लो तो कसं जालं म्हणजे ताका भायर येवचे आसक्ती ना आशिल्ले ताका भंय आशिल्ले हे
ಪ್ರಪಂಚ ಅಂತೂ ಭೌತಿಕ ಪ್ರಪಂಚ ಅಂತ ಬಾಹ್ಯದಲ್ಲಿ ರೀ ಮೋಹ ಅಂತೂ ಸಿಲ್ಕೊಂಡು ಪಡ್ತ ಹಾ ಮನುಷ್ಯಗೋಸ್ಕರ ತಕ್ಕ ಬಾಹ್ಯ ವಿಷಯಕ್ಕೆ ಆಸಕ್ತಿ ನಾಸಲೆ ಬಾಹ್ಯ ಪುಡೇಚಿ ದೇವಾಲಯ ಕಂಡೀಷನ್ ಗಾಲ್ನು ಆಯ್ತು ಆ ಮಾಯ ಮೋಹ ಅಂತ ಪೊಡ್ಚೇನ ಅಸಲೇಕ ಆಶೀರ್ವಾದ ಇಲ್ಲೇ ಮಾತ್ರ ತೂ ಹಾಂ ಬಾಹ್ಯತ್ತಾಮು ಥಂಚಿ ತಕ್ಕ ರಕ್ಷಣೆ ಕೆಲೇಲ ಅಸಿಲೆ ಬೈಕಿನಿ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಸ ಉತ್ತರ ಗರ್ಭ ಅಂತೂ ತಕ್ಕ ರಕ್ಷಣೆ ಕೋರ್ನು ತೋ ಬಾಹ್ಯ ಇಲ್ಲ ಕೋಣ ಪರೀಕ್ಷಿತ ಮಹಾರಾಜು ತ ಪರೀಕ್ಷಿತ ಮಹಾರಾಜಕ್ಕೆ ಭಾಗವತಂ ದಿವಚಿ ಗೋಸ್ಕರ ಸುಖದೇವ ಗೋಸ್ವಾಮಿನ ಜನ್ಮ ಗೆತ್ತಿಲೋ ವೇದವ್ಯಾಸಾಲೆ ನಿರ್ಕಡೆ ಸುತಶೀತಾಗಲ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರದಲ್ಲ ಸುಖದೇವ ಗೋಸ್ವಾಮಿಲ ಆಲ್ರೆಡಿ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರದಲ್ಲೇ ಆಮೇಲೆ ಐಕಲಿ ಕೂಡ ಶ್ಲೋಕ ಅಂತು ಕಸಿ ಮಳರಿ ತ ಜನ್ಮ ಆಯಲಿ ಕೂಡ್ಲೆ ತ ಗರ್ ಸೋಣು ಸೀತಾ ಚಮ್ಕೊಂಡು ಬಾಹಿರ ಗೆಲ್ಲವನು ರನ್ನಾದಿ ಕಡೆ ಗೆಲ್ಲವನು ಆಕ್ಚುಲಿ ತಿತ್ಲು ಚಂದುಕೊಂಡು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಕೇಳ ಸರ್ ಮಳರಿ ಅಮಕ ಪೂರ ಸಾಧಾರಣ ಆತ್ಮ ಕಸಿ ಮಳರಿ ಕೆಲವು ಸಂಸ್ಕಾರ ಮುಂಚಸ್ತ ವೈಕಿನಿ ಅಮ್ಮ ಸಾಂಚರಡು ನಲ್ಕುಳೆ ಬಾರ ದಿವಸಕ್ಕೆ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ನಾಮ ನಾಮ ದೋರ್ಚೆ ಪಳ್ಳೆ ಕಲ್ಚೆ ನಾಮಕರಣ ಮುಂಚೆ ತದ್ನಂತರ ಚಲ್ಲೆ ಚಡದಲ್ಲಿ ರೀ ಚೌಲೋಪನಯನ ವೈಕಿನಿ ಕಡೆ ರೀ 9 ವರ್ಷ ದತ್ತಕ್ಕೆ ಆ ಸಾತ್ಕಿ 9 ವರ್ಷಕ್ಕೆ ದತ್ತಾನ ಉಪನಯನ ಸಂಸ್ಕಾರ ವೈಕಿನಿ ಆ ಪೂರ ಸಂಸ್ಕಾರ ಅಮಕ ಕೋರ್ಕಾಮಂತದ ಬಟ್ ಹಂಗೆ ಪೊಳಜೆ ಗೆಲ್ಲ ರೀ ಪರೀಕ್ಷಿತ ಮಹಾರಾಜು ಬಾಹ್ಯತ್ತಾನ 16 ವರ್ಷಕ್ಕೆ ತಕ ಅನಿ ತೋ ಮಕ್ಸಿ ಮುಖಾರಿ ಪೊಳೇನಿ ಅನ್ನಂತಕ್ಕ ಅಪ್ಪೆಲ್ಲ ಎವರಿಕೈತಿ ತೋ ಸೀದಾ ರನ ಅದಿ ಕಡೆ ಗೆಲ್ಕೈ ತಕ್ಕಂಚೇನ ಮುಂದೆ ಸಂಸ್ಕಾರ ಕೆಲಲ್ಲ ನಾ ಹಾ ತಕ್ಕಿ ದತ್ತ ಹಂಗೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಅವ್ರಿಗೆ ತಸಿಂಚಿ ಯೋ ಹಂಗೆಲ್ಲ ಪೂರ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಪೂರ ದಲ್ಲೆಲ್ಲ ಸಕ ಬಟ್ ಹಕ್ಕ ಹೇ ಭಾಗವತಮ್ಮ ಆಯ್ಕೂಚ ಕಸಂದ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಮು ಮಳೆ ವೇದವ್ಯಾಸನ ಸಂಕಲನ ಕೇಳಿ ನಂತರ ತಗಲ್ ಪುತ್ತಾಕ ಹೇ ಜ್ಞಾನ ದಿಲೇಲ ಮನು ಸಂತಾಸ ಪುಡೇ ಶ್ಲೋಕ ಅಂತ ತಕ ಹನ್ನಿ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಗೆ ಕಸಿ ಮಳೆ ರೀ ಅಕ್ಕ ಆಗಲ್ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ದಲ್ಲೆಲ್ಲ ಸ ಕಸಲ್ ಮಾಡ್ತ ಗೊತ್ತಸ ತೋ ಹೇ ದೇಹ ನೀ ಸೊ ಅಸಲೇಕ ಹೇ ಭಾಗವತ ಮಾಯ್ಕೋಚ ಕಸಲ ದೌಕ ಮನು ಹಾ ಸಂಕ ಹಂತ ಸಂತಾತಿ ಶ್ಲೋಕ ಅಂತ ಕಸಿ ಸಂತಾತಿ ಮಳೆ ರೀ ಸವೈ ನಿವೃತ್ತಿ ನಿರತ ತೋ ನಿವೃತ್ತಿ ದೇವನ ಅಸಿಲ ಕಲಿಯುಗಾಚೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕಾರ್ಯ ತೊ ಕಂಚೇಚಿ ಆಮ್ಗೆಲ್ಲ ಬರೀ ಇಂಜಿನಿಯರ್ ಡಾಕ್ಟರ್ ದವಕ ತಶಿ ದವಕ ಅಶಿ ದವಕ ಮನುಷ್ಯನ ತೋ ಆಲ್ರೆಡಿ ನಿವೃತ್ತಿ ಏನು ಅಸ್ತೋ ಹಾ ಭೌತಿಕ ಹಂಚಿ ದುಕ್ಕನು ಭಾರಿ ಅಸ್ತೋ ದೂರ ಅಸ್ತೋ ಅನಿ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ತೇ ಹಂತು ಒತ್ತ ಹಸಿಲ್ತೋ ತೇ ಮಾರ್ಗ ಒತ್ತ ಹಸಿಲೋ ತಂತೂ ಚಸಿಲ್ತೋ ತಸಲಕ್ಕ ಹೇ ಭಾಗವತ ಮುಂಚೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಅಸ್ವೆ ಮನ ಹಂಗೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಕಸಲ ಮಳರಿ ಹಂಗ ತಕ್ಕ ಸಂಗತ ಅಸ ಕಸ ಮಳರಿ ಕಸ್ಯವ ಬೃಹತಿಂ ಏತಾಂ ಕಸ್ಯವ ಬೃಹತಿಂ ಏತಾಂ ಮಳರಿ ಕಂಚಿ ಕಾರಣಕ್ಕ ತಕ್ಕ ವಿಸ್ತಾರದ ಅವನೇ ಜ್ಞಾನ ದಿಲ್ಲಲ್ಲ ಸರ್ ಕಸಲ ಮಳರಿ ತೊ ಕೋಣ ಆತ್ಮಾರಾಮ ಸಮಭ್ಯಸಾತ್ ತೊ ಕೋಣ ಮಳರಿ ಆತ್ಮಾರಾಮ ದಾವನ ಸಿಲೋಮ ತೊ ಹಂಗೈಕ ಬರಿ ಏಕ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮೆಸೇಜ್ ಇದಿತ್ತ ಅಸ ಕಸಲ ಮಳರಿ ಯೋ ಎಕ್ಕಡೆ ಹಾಕ ಸರ್ವೋತ್ರೋಪೇಕ್ಷಕೋ ಮುನಿ ಮುಣು ತಕ್ಕ ಎಕ್ಕಡೆ ಸಂಗಲ ಮುನಿ ಮುಂತು ಅನ್ನೇ ಕಡೆ ಆತ್ಮಾರಾಮ ದೋನಿ ಅಂತೂ ತಕ್ಕ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಕೋನು ಸಂಗಲಸ್ ಆಕ್ಚುಲಿ ಮುನಿ ಮಳೆರಿ ಶಾಸ್ತ್ರ ಸಂತತಿ ತಂಕ ಭೌತಿಕ ಪ್ರಪಂಚ ಅಂತೂ ಕಂಚೆಂತೂ ಆಸಕ್ತಿ ಅಸ್ತ ನಮ್ಮ ತನ್ನ ತಂಗಲ್ ಜೀವನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಸಮರ್ಪಣೆ ಕೋರ್ನ ದೇವಾಕ ದೇವಾಲ್ಗೋಸ್ಕರ ಅನಿ ಶಾಸ್ತ್ರ ತಂಗಲ್ ಪ್ರಕಾರ ತಂಗಲ್ ಜೀವನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ತಾನಿ ತೇ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಕೊನ್ ಸೋಡ್ತಾ ತಾನೆ ತಕ ತಂಕ ಮುನಿ ಮುಂಡ್ ಸಂಗ್ತಾ ಅನಿ ದೊನ್ನಿ ಆತ್ಮಾರಾಮ ಆತ್ಮಾರಾಮ ಮಳೆ ತಕ್ಕ ಈಗ ಒಳ್ಳೆ ಡೆಫಿನೇಷನ್ ಅಸ್ತ ತಂಗ ಆತ್ಮಾರಾಮ ಕಸಿ ಮಳೆ ಆತ್ಮ ಆರಾಮ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಪೊಳಚಗಲೇ ಆತ್ಮ ಆರಾಮ ಆತ್ಮಾರಾಮ ಮಳೆ ರೀ ತಂಗಲ್ ಆತ್ಮ ಮುಂಚೆ ಕಂಚೇಚಿ ದುಃಖ ಸುಖ ತಾಜಿ ಬಿತ್ತಾನೆ ಕಂಚೆಂತೂ ಬುಡ್ಡು ಅನಸ್ತ ತಂಗಲ್ ಆತ್ಮ ಮುಂಚೆ ಕೆದ್ನಾಚಿ ಆರಾಮ ದಾವನ ಅಸ್ತ ಆರಾಮ ಮಳೆ ತಂಗಲ್ ಜೀವನ ಮುಂಚೆ ಕೆದ್ನಾಚಿ ಸುಖ ಅಂತ ಪರಮ ಸುಖ ಅಂತ ತಕ್ಕ ಅಮ್ಮಿ ಪೊಳಚ್ ಕಸ ಸುಖ ಮಳೆ ರೀ ಹೇ ಟೆಂಪರರಿ ಸುಖ ಆತ ಭೌತಿಕ ಪ್ರಪಂಚ ಅಂತ ಕಸಿ ಮಳಿಸಿ ಮಳೆ ನಮ್ಗೆ ಟೆಂಪರರಿ ಸುಖ ಮಳಿಸಿ ಬೇಕಿನ ಉದಾಹರಣೆ ತೆತ್ತವಳ ಮೆಳ್ತಾ ಅಸ್ತ ಕದ್ ನಮ್ಗೆಲೆ ಒಳ್ಳೆ ಡಿಗ್ರಿ ತತ್ತ ಅಮ್ಗೆ ಕಾಶಿ ಮಳ್ತಾ ಜಾಬ್ ದವಕಮ್ಮ ಬೇಕಿನಿ ಜಾಬ್ ಮೇಳಿಕೊಳ್ಳೆ
लग्न जावका, लग्न जावक पळे चेडवं जावका, चेडवं जावक पळे घर जावका, अशी एक 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 म्हणजे अनलिमिटेड ते आत्मा आराम म्हणजे जावचे ना ते की नाही, ते सुख म्हणजे मिळचे ना. आ एक लग्न जाल कुळे घर जावका म्हणून असतात, ते घर मेळली कुळे ताका ते आश आणि चढता, एक कार घेतली कुळे आम्ही आश आमगे आराम जाता म्हणलेचे वय की नाही, ते सहन कार घेतली कुळे हॉड कार घेऊ का म्हणून, हॉड कार घेतली कुळे ताजी खर्चू ताजी मत ठेवून वय की नाही, प्रत्येक कशी म्हणजे आम्ही आराम जात म्हणलेचे, बट ते आमकां आराम म्हणजे मेळना ताकाची भौतिक वस्तू दुखून आमकां कशी म्हळ्यार परमनंट आराम म्हणून मेळना, परमसुख म्हणून मेळना, सुख म्हणून मेळता त्याने कसं नाही किंचित स्वल्प टायमाक मात्र सुख सुख म्हणजे भितर ताजे मागशी दुख दुख म्हणजे येता असता ह्या कलियुगाचे लक्षण. तो हंगा हंग कशी म्हळ्यार आत्मारामाक कशी म्हळ्यार परमसुख तांकां, ताणें केन्ना म्हळ्यार आनंद तो आसतात. हांव उदाहरण दिता पळय कशें म्हळ्यार तेंचे दंतार डॉक्टरले आमी इंजेक्शन घेता पळय तशी, ते इंजेक्शन घेतली त्या वेळार कितलेची दाडोवन कुडको कोवन कसन केल्यार कितले रगत आल्यार कसं दुख पडलं वय की नाही, झुम 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 जावन आसता. आता इंजेक्शन दिवन एनेस्थेशिया दिवन कितें इतलें व्हडलें व्हडलें ऑपरेशन करता तें वय की न्ही. तशींची हें कशें म्हळ्यार देवालय प्रितीन तूं ते देवालय कृपेन तूं आमकां कशें म्हळ्यार ह्या भौतीक प्रपंचांत आसुनू आमगेलें दुख्ख पुरो कसो म्हळ्यार आमकां आयल्या रुकेची नाचलेल्या वरी त्या एक पोजिशनांत पसून आसा ताकाच तांकां पुरो आत्माराम म्हणटात, आत्माराम म्हणून. सो ताका तांणी आत्मारामान कसं करचें म्हणजे तांणी भक्ती करचे देवाल तितलेची तांगेल जिवनांत आनी कसं एक आसक्ती आसना तांकां कसच्यान करचें असलेरी देवाल संतुश्टी घोस्कर करचे. आमी पुरा खंय आसा ती म्हळ्यार आमी पुरा कर्मयोगी जावन आसात. आमी कर्मयोगी म्हळ्यार आमकां कशें म्हळ्यार आमी कर्मयोगी जावन आशिल्ले निमित्त कसं जाता म्हळ्यार अनेक जन्म संसिद्ध ध्यान म्हणून आमी जन्म जन्म दुखून दुसरे देह घेवन घेवन येतो वतो आसता ती जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रा भितर गुंत आसता ती. हा पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणून अशी कितली की जन्म घेतील असं आमकां आमकां कुडक आसना आतां कितले जन्म जाल्ला म्हणून. सो तशी आमी कशी म्हळ्यार कर्मयोगी जावन अगोर स्टेप बाय स्टेप ध्यान घेवं का ध्यान घेतले मी कसं जाता म्हणजे आमी अडकेची भक्ती करत. हा ते आमकां कितले ज्ञान आसता ताजे प्रकार आमी भक्ती करत, ते भक्ती केले निमित्त मात्र कशी म्हळ्यार आमकां आत्माराम जावन आमी आशेत. हा आत्माराम म्हळ्यार आत्मा आराम म्हण ताणी कशें म्हळ्यार ताणी खंयचेच हे भौतीक अहीक सुख संतोशांत तांकां आसक्ती आसना चड. हा ताजे घोस्कर हे महाभागवत पुरा अध्यायन श्रमांत करून हे आमी आकर्शण जावन आसता. ताजे घोस्कर हे पुरा इवन कोणाले आत्मसाक्षात्कार जावन आस कोण आत्माराम जावन आसा ती तांकां वरकेची हे सांगिल्ले आसा श्रीमद भागवत म्हळ्यार स्नातकोत्तर अध्यायन काय ते म्हळ्यार आमी सांगता पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून तशी. आता आमी ग्रॅज्युएशन केलें को आमकां आनीक पोस्ट ग्रॅज्युएशन करता आनी मुखारसून शिकता म्हणून आशा आसता पळय तशी म्हणून सांगता ते म्हळ्यार भागवत म्हणजे कशें म्हळ्यार खंयचे मनशाक कितलेची एक दुख्खार आशिल्ले एक वर्केची हे भागवतम श्रवण केल्ले कसं जाता म्हळ्यार आमगेले मोहा दुखून आमी दूर बसून आमकां तातूंत एक आनंद म्हणचे मेळटा म्हणून हांगा सांगता आसत. ताजे घोस्कर तो घर सोडून गेल्लो उपास ते भागवतम आयकूच घोस्कर देवान ताका उपास आपयशिले तशें जावन ते अन्नान रचयत केल्ले ते श्रीमद भागवतम आयकूच येता आयकून ते तशींची परिक्षित महाराजाक तागेले अंत्याक ते दिवचे घोस्कर हे पुरो देवाल लिहिले. आं परिक्षित महाराजा वरकी आमी आयकल्ले आसात कशी घर बांदता आसतनाची अश्वत्थामान ब्रह्मास्त सोळ त्या वेळाक देवान रक्षण केलें हांग वरकी तशीचे राजचंद कोण चळयता आशिल्लो एक पांच वर्स चल्ले आनी ताका एक शाप दिले तूं सात दिवस भितर मरता म्हणून ताले ते शापाक ग्रस्त हे कोच घोस्कर विमोचन कोच घोस्कर तो पुरा सोडू हे भागवतम आयकूचे येतस तशींची आत्माराम जावन आशिल्ले वरकी हे भागवतम आयकूं येता म्हूण तशें आशिल्लें का भागवतम जावका म्हळ्यार आमी तसलें भागवतम जावका की नाका ताकाशी हें सांगता आसत कशें म्हळ्यार हें इवन हांग हे अध्यायांत द्रोणाल पुत्ताक अश्वत्थामाक दंड मेळता आसा कशी मेळता आसा कसलें मेळता आसत म्हळ्यार मुखारसून ताजें एक्सप्लेनेशन दिता आसत
ताणे कितले पसून वायट काम केलें म्हळ्यार ताका तो धृतराष्ट्राल चेडून ताका जेवण खाण दिता आसता म्हणल्याक न्हिद नाशिल्ले पंच पांडवाल पान चेडू वाले मात खांडून ताणें हो दिल गे दुर्योधनाक. त्या दुर्योधनाक इश्ट जायनी. दुर्योधनान सांगले हे तूं काम केलें म्हाका इश्ट जायनी केलें म्हळ्यार ताणें न्हिद नाशिल्ली. धर्म म्हळे ताका धर्म म्हळे अश्य आसता पळय न्हिद नाशिल्ले आमी मारचे ना युद्ध कोरका म्हण आसले दोग जाणां आयुध घेवन येतले मात्र दोग जाणां हाता आयुध येतले मात्र आमी आयुध घेवन युद्ध करूयात. दुसरे हाताले दुसरे ऑपोजीट मनशाले आयुध ना जाल्यार आमी वरके आयुध घेवचे ना. हे पुरो धर्मशास्त्र प्रत्येक आमगेले शास्त्रान दिलेले आसा. सो तशें आसतना द्रोणाल पुत्तान पंच पांडवाल पान चेडो न्हिद नाशिल्ले त्या वेळाक तांगेले मात्ते खांडून ताण लेखले हांव सीत घालतालो हांणी आगेल पांय म्हळ्यार हांव घाल्यार तो खुशी जाता म्हण लेख केले बट ताका खुशी जायना केली. ताणें म्हणलें हें केलें तूं चुकी म्हणून. ताजे नंतर रकेची हाका एक ग्रीज आशिल्ले आमगेले पांडवाले कुडी म्हणजे कसो नाच पळय पारंपार कसो नाच पळय वंश कसो नाच पळय ताका हांगा अंत कोरका म्हणजे घोस्कर उत्तरेल गर्भांत आशिल्ले परिश्चित महाराजाक तो ब्रह्मास्त्र सोडू वता. तेवढ्याक उत्तर येन देवाक मागचे म्हळ्यार म्हाका आनी कोणें ना ती कसले म्हणजे हांव पळयल्लें आसत केन्ना द्रौपदीक भरलेल सभांगणांत कोणें रक्षण करूं जाय न्ही तुवें येवन रक्षण केल्लो आत्वरके म्हाका तुवें रक्षण करता आनी कोणें ना ती म्हणून केन्ना ती देवाक दोनी हात वयर काडून मागता. त्या वेळाक देवान तसल ब्रह्मास ब्रह्मास म्हळ्यार तुमी आयकल्लें आसा ती ते एक वेळा एम केले नंतर थंय वचून मारून मारता ते बट देवाल मुखार कसो नाही चलना आम्ही आयकलें ना राखे कृष्ण मारे कोण मारे कृष्ण राखे कोण. देवान कोणाक रक्षण करता म्हण असले कोणाचे कश्ट दिवचे जायना ताका उदाहरण हेचे ताणें सोडलेले ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र म्हळ्यार एक वेळा तुमी एम केले म्हळ्यार ते डायरेक्ट वचून ताय हिट जाव कचीची बट तशें आशिल्ले ब्रह्मास्त्र गर्भांत आसतनाची देवान वचून ताका रक्षण केल्लें आसत. तें रक्षण कोर न्हू त्या वेळार दुखून परिक्षीत महाराजाक ताका तागेलें नांव परिक्षीत म्हूण आयलें. तो भायर येता येताची तो पळयत आशिल्लो की म्हाका गर्भांत आसतना रक्षण केलां कोण तागेलें दर्शन म्हाका वपास दवका म्हणून त्या भावनेन तूं तो भायर येयलो घोस्कर तागेलें नांव परिक्षीत महाराज म्हूण आयलें. ताजे घोस्कर हांगा द्रोणाल पुत्ताक अश्वत्थामाक मुखसून श्लोकांत एक एक श्लोकांत आमकां ज्ञान मेळता येता खंयचे नमुने धंडन मेळता का म्हूण पळया. उत्तर येले हांगा द्रौपदी लडकेची कसले एक मनोभावन आसा पळय ती एक क्षत्रीय बायल जाल्या लडकेची तिगेले भावन कशें आसा म्हण पळय एक शुद्ध डिवोटी जाल्ले निमित्त इवन तिगेले चेडवाल पांच जनाले मत्ती ना जाल्या लडकेची ती अश्वत्थामाक दंड दिवचे नजे म्हणून ती अर्जुनाक रिक्वेस्ट करता म्हणल्यार हे एक वैष्णवाले एक क्वॉलिटी म्हण आसता तीन थंय वरके सांगची त्यांची म्हगेले दुख्ख तागेलें हांव सुख मेळचें नज म्हणचे तुगेलें भावने तशी आमगेले शास्त्रान तूं प्रत्येक एक वर्णन कोण सांगिल्लें आसता कशें म्हळ्यार आमगेले कितलें दुख्ख आसलें रे आमी दुसरे दुख्खा घोस्कर आमगेले दुख्ख आमी सहन कोरता म्हूण सांगतात. आमकां युजली आमी सांगिल्लें आयकलां आसा कशें म्हळ्यार आमगेलें जिवन कशें म्हळ्यार आमी आयस्क्रीमा वरी तें मेळटा जावचे भितर एन्जॉय करता म्हणून बट शास्त्र कशें सांगता म्हळ्यार आमी कशें आसता म्हळ्यार कँडला वरी आसता म्हणून आमी जेवण गेल्यार हाडना दुसऱ्याक एक वाट दाखोवका दुसऱ्याक एक हाजी निमित्त एक लाभ जावका दुसऱ्याक एक मार्गदर्शन जावका म्हणचे भावने रे आमी आमगेले जीवन मुखासून हरका म्हणचे आमगेले शास्त्रांतू हे एक्सप्लेन करून सांगिल्लें आसा. तशें आमी आज हांगाक रप करूया. सर्वे जनो सुखेनो भवंतु ओम तत्सत कृष्णार्पणमस्तु. तुमकां पुरा जनाक मकर संक्रांती चांग दावो पुरा जनाक दुख्ख पुरा दूर वसून हे मकर संक्रांती परब प्रत्येकल्याक सुख शांती दिवन 2020 आमी पळयलां आसा कितले दुखमय जावन आशिल्ले ते पुरा दुख्ख दूर वचका आमी सुख शांती रासका ताका एक एक वाट म्हळ्यार आमी भक्ती करता ते भक्ती करचे आमगेले आध्यात्मीक ज्ञान घेवन ताजे प्रकार आमी भक्ती केल्यार मुखार अशें श्लोकांत तुका सांगता ती आमगेली भक्ती कशी आसता म्हणून ताजे प्रकार आमी भक्ती करता म्हणून सांगता ती तशें आमी भक्ती केल्ले न्हय तर आमी आमगेल्या परिवाराचे आनी आमगेल्या समाजांत प्रत्येकान सुख शांतीर आसचें म्हणचें आमगेल्या शास्त्रांत तूं सांगिल्लें आसूं हांगा क्राप करता हांव ओम तत्सत. तुमी वरकेची प्रितीन तीन वेळा जप करात त्या नंतर कसले प्रस्न आसले
उत्तर द्वितीय प्रयत्न करता। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। एक लास्ट क्वेश्चन असं उमेश मॅम, वाय संक्रांती फॉल्स ऑन 14 जानेवारी ओनली, वाय अदर फेस्टिवल्स आर ॲज पर तिथी? ओके, ते शास्त्रान तू सांगितलं असं कशी म्हणाले, आमच्या पुराची पंचांग चोलचे चंद्रावेरी, त्यावेळा कशी जात म्हणाले, चंद्रावेरी गेलं त्यावेळा ते एक दिवस चेंज जावचे असता म्हणतात। बट